इतिहास हा महानायकांच्या प्रेमात पडतो आणि त्यांच्या आयुष्यात स्वतःची पुनरावृत्ती करण्याचा मोह त्यालाही आवरत नाही. भारत मातेला लाभलेली दोन उत्तुंग सुवर्ण रत्ने म्हणजे शिवछत्रपती आणि प्रभू श्री राम. आपण या श्रृंखलेमध्ये या दोन महानायकांच्या आयुष्यात इतिहासाने केलेल्या पुनरावृत्तीचं परीक्षण करतो आहोत. कर्तृत्ववान महापुरुषांचा वारसा लाभलेल्या कुटुंबात जन्मलेल्या या दोन्ही नायकांना त्यांच्या आयुष्याने ऐन उमेदीच्या काळात अनपेक्षित वळण घेत नवसृष्टी निर्मितीचे आवाहन दिले. प्रभू श्रीरामाला ज्याप्रमाणे राजा असलेल्या आपल्या वडिलांच्या सामर्थ्याचा विशेष फायदा उचलण्याची संधी मिळाली नाही आणि मोठ्या ध्येयासाठी वानरांतून सेना निर्माण करत हेतू साध्य करावा लागला, नेमकं तसंच आदिलशाहीत अगदी वजीर बनण्या इतकं वजन असलेल्या शहाजीराजांच्या सामर्थ्याचा जेवढा फायदा शिवरायांना मिळू शकला असता तेवढा मिळालेला दिसत नाही. आणि प्रचंड मोठं ध्येय उराशी घेऊन ते साध्य करण्यासाठी सर्वसामान्यातून योद्धे बनवत त्यांनीही स्वराज्य सेनेची निर्मिती केली. अक्षरशः शून्यातून नवसृष्टी निर्मितीचे आवाहन इतिहासाने जसं प्रभू श्री रामांना दिलं होतं तसंच शिवछत्रपतींनाही. जय श्रीराम, जय शिवराय.